जिल्हा रुग्णालयात रुग्णालयात आपण पाहणी केली, नेमकी काय परिस्थिती आहे? नाशिकमध्ये एकूणच कोविडची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये विशेषतः नाशिक जिल्हा जो आहे इथला पॉझिटिव्हिटी रेट फार जास्त आहे. जवळजवळ 30 ते 32% इथला पॉझिटिव्हिटी रेट गेला आहे. आपण जर नाशिक विभागाचा विचार केला तर त्यामध्ये विशेषतः नाशिक आणि तिकडे नगर हे दोन्ही 30% आहेत. बाकी आता धुळे असेल, नंदुरबार असेल किंवा जळगाव असेल, हे 10% जवळपास आले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मेजर क्रिटिकल सगळी जी परिस्थिती आहे ती सगळी नाशिकमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आणि त्या दृष्टीनेच आज या ठिकाणी मी दौरा देखील केला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी सिव्हिल सर्जन यांच्याकडनं सगळी माहिती घेतली. आता त्यांनी एक त्यातली त्यात त्यांच्या माहितीतनं जी दिलासादायक बातमी आहे ती एवढीच आहे की त्यांचं म्हणणं आहे की जरी आत्ता पॉझिटिव्हिटी रेट जास्त असला तरी एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स हे मोठ्या प्रमाणात आहेत. आणि पण रेट हा जास्ती असल्यामुळे जरी कमी असले तरी जे सिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत त्यांच्याकरता बेड्सची आवश्यकता पडते आहे, त्यांना इतर सगळ्या सेवा शुश्रूषांची आवश्यकता पडते आहे. त्यामुळे विशेषतः ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर हा एक मेजर प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा हा फारच मर्यादित या ठिकाणी येतो आहे, तर तो देखील वाढला पाहिजे. या दृष्टीने कालही गिरीशभाऊ विरोधी पक्षनेते आणि सगळे आमचे खासदार आमदार गेले होते. तोही प्रयत्न आमचा चाललेला आहे की अधिकचे रेमडेसिवीर जे आहेत ते या ठिकाणी मिळाले पाहिजेत. आम्ही महापालिकेच्या बिटकोच्या नवीन जे रुग्णालय सुरू झालं आहे ते ज्यावेळेस त्याचं काम चालू होतं मागील वर्षी त्यावेळेसही मी आलो होतो. आताही त्या ठिकाणी गेलो, जवळजवळ 771 पेशंट म्हणजे सर्वात जास्त पेशंट्स हे त्या ठिकाणी आहेत. मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात ते हॉस्पिटल झाल्यामुळं लोकांना सुविधा आहे. हे देखील खरं आहे की त्या ठिकाणी काही पेशंट्सनी तक्रार माझ्याकडे केली की तिथे जी काही सफाई आहे ती अजून चांगली झाली पाहिजे. तर त्याही संदर्भात मी चर्चा केली, काही सफाई कर्मचारी कोविडने आजारी झाले तर मी आता विनंती केली आहे की तात्काळ तिथे ॲडिशनल भरती करून तो जो काही सफाईचा मुद्दा आहे तो आपण त्या ठिकाणचा ठीक केला पाहिजे. पण मला असं वाटतं की सगळ्यात जास्त लोड हे आता तिथे बिटकोनी घेतलेला आहे. ऑक्सिजनच्या संदर्भात देखील इथला जो काही मेजर प्रॉब्लेम आहे, तर आज मी विभागीय आयुक्तांशी त्या संदर्भात चर्चा केली आणि ॲडिशनल 2 टँकर आठवड्यातनं 2 टँकर इथे मिळाले पाहिजेत. अशा प्रकारे काही व्यवस्था मी देखील बोललो होतो तर त्यातनं आता होईल असं वाटतं. मी त्यांना जामनगरशी जोडून दिला आहे आणि त्या ठिकाणून 2 ॲडिशनल टँकर मिळतील. आणि जिंदाल जे आपल्याला रेग्युलर पुरवठा करतायत तिकडे रिलायन्सचं आहे, रिलायन्समधनं आपल्याला 2 टँकर ॲडिशनल मिळतील. आणि जिंदाल जे रेग्युलर करतात तेही 1 टँकर अधिकचा आत्ता आपल्याला तात्काळ द्यायला तयार आहेत. तर त्याही संदर्भात मी विनंती केलेली आहे आणि विभागीय आयुक्त साहेबांचं दोन्ही ठिकाणी बोलणं देखील करून दिलं आहे. तर मला असं वाटतं की जर ॲडिशनल थोडंसं ऑक्सिजन या ठिकाणी आलं तर आता त्याचा फायदा असा होईल की एक तर शहरामध्ये आता आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्सला ऑक्सिजन देऊ शकत नाही आहे ते आपण देऊ शकू. आणि विशेषतः जे आपलं ग्रामीण भागातली जी पेरिफेरियल व्यवस्था आहे इथे जेवढे आपले छोटे हॉस्पिटल्स आहेत सगळे सरकारी त्या ठिकाणी आपण ऑक्सिजनची व्यवस्था केली पण ऑक्सिजन नाही आहे. तर त्या ठिकाणी जर ऑक्सिजन मिळालं तर आत्ता पेशंट तिथे स्टॅबिलाईज होतील आणि मग नाशिकवर जो काही लोड आहे तो लोडही कमी होईल आणि लवकर ऑक्सिजनेटेड बेड मिळाल्यामुळे पेशंट्सला त्यातनं आपल्याला स्टेबिलाईज करून मोठ्या प्रमाणात पेशंटची व्यवस्था देखील त्या ठिकाणी होईल. तर त्याही संदर्भात प्रशासनानेही पुढाकार घेतला आहे तिथे ऑक्सिजनेटेड बेड्स तयार करण्याच्या संदर्भात. आणि तो देखील मला असं वाटतं एक महत्त्वाचा विषय आहे. जे काही PSA प्लॅन्ट्स आहेत ऑक्सिजनच्या संदर्भात त्याही संदर्भात आता विशेषतः PM केअर फंडातनं 4 प्लॅन्ट्स हे आता या ठिकाणी आपल्याला नाशिकमध्ये मिळत आहेत. तर त्याने देखील थोडा फायदा मला असं वाटतं या PSA प्लॅन्ट्समुळे देखील होईल. आमचा एकूणच प्रयत्न एवढाच आहे की प्रशासन आपल्या प्रतीनं काम करत आहे, त्याला अजून आपल्याला काय मदत करता येईल अशा प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो.